मुळात आपण जन्माला का आलो हा पहिला प्रश्न आहे, आणि आपण उद्योग का करायचा, मग लहान असेल किंवा मोठा असेल, त्याचं मी काल एक थोडंसं सूचना केली होती. ती म्हणजे अशी की देवा कामासाठी आपलं पोट आहे तर पोटासाठी काम आहे हे मी काल सांगितलं. आणि मी असं पण म्हटलं की जगामध्ये 99.99% लोकांना विचारलं तर ते सांगतील आम्ही पोटासाठी काम करतो, सगळे सांगतील. पण वस्तुस्थिती त्याच्या नेमकी उलट आहे की पोट देवाने जे दिलेलं आहे ते कामासाठी आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की पोट हे कामासाठी दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे पोट भरण्यासाठी, नाही तर मरा, काम नाही केलं तर मरा, ही निसर्गाची व्यवस्था आहे. मग त्याला परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, काय म्हणा, ही परमेश्वराची एक व्यवस्था आहे की प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे. काम करण्यामध्ये आज मी कालच सांगितलं की लोक कपाळाला हात मारतात पोट दिल्याबद्दल, देवाला दोष देतात, मी काल सांगितलं. सांगायचा मुद्दा असा की जे काम करण्यासाठी रडतात, काम करण्याचं टाळतात, ही मंडळी जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही, शकणार नाही. म्हणून काम करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे. धर्म हा शब्द जो आहे ना, हा आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्म हा शब्द कर्तव्य धर्म या अर्थाने वापरलेला आहे. रिलिजन या अर्थाने हा शब्द हिंदू धर्मात मुळातच नाही आहे. ज्याला बाकीचे लोक रिलिजन म्हणतात तो रिलिजन, आणि हिंदू धर्म, हिंदू धर्मामध्ये धर्म ही संकल्पना रिलिजन या अर्थ नाही, ती कर्तव्य धर्म या अर्थाने. म्हणून पती धर्म, पत्नी धर्म, शेजार धर्म, राष्ट्रधर्म हा जो धर्म आहे म्हणजे कर्तव्य धर्म. म्हणून कर्तव्य धर्म याचे अनेक पैलू, म्हणजे मी आता जे सांगितले ते अनेक पैलू आहेत, तर हे सगळे जे पैलू आहेत, तर आपण जन्माला का आलो तर आपला धर्म काय, प्रत्येकाने काम केलं पाहिजे, हे कर्तव्य आहे. हे कोणी आपल्याला दिलं कर्तव्य? निसर्गाने.